सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादे हे चिमणी बाबत सोलापूरकरांची दिशाभूल करीत आहेत. बेकायदा चिमणी पाडलीच पाहिजे अशी मागणी संजय थोबडे आणि संदीप आडके यांनी केली आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद शिगेला पोहोचला आहे. या चिमणी बाबत संजय थोबडे आणि ॲडव्होकेट संदीप आडके यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन चेअरमन धर्मराज काडादे यांच्यावर आरोप केले. काडादे हे सोलापूरकरांची दिशाभूल करीत आहेत. चिमणी ही पूर्णपणे बेकायदा आहे. याबाबत महापालिका विमानतळ अथॉरिटी आणि न्यायालयानेही वारंवार सांगितले आहे. चिमणीमुळे सोलापुरात विमान सेवा सुरू होत नाही. काडादे हे सोलापूरकर आणि कारखान्याच्या सभासदांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप थोबडे आणि आडके यांनी केला आहे. तर ही सिद्धेश्वर साखर कारखान्यामध्ये जे चाललेलं आहे आणि धर्मराज काळाचे वारंवार खोटं बोलून सभासदांची आणि समस्त सोलापूरकरांची दिशाभूल करत आहे आणि तसेच सभासदांना पूस लावून त्यांना भडकवून काहीतरी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्याचा जो प्रयत्न करत आहे ते निश्चितच निषेधार्ह आहे. कारण सर्व न्यायिक संस्था ज्या ज्या अवेलेबल आहेत भारतामध्ये त्या सर्व न्यायिक संस्थांनी तसेच एम पी सी बीनी तसेच एन्व्हायरमेंटल विभागांनी ही चिमणी बेकायदेशीर असल्याचं घोषित केलेलं आहे. तरी देखील एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नसताना देखील ह्यांनी 6 वर्ष हा कारखाना प्रदूषण करत तिथं चालू ठेवलेला आहे. हे सर्वत चुकीचे असून हे सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ. सर्वात प्रथम मी आमच्या सगळ्या मंच आणि तमाम सोलापूरकरांच्या द्वारे हे साखर कारखान्याशी निगडीत सर्व त्यांचं संचालक मंडळ असेल, ते सभासद असतील किंवा शेतकरी असतील किंवा ऊसतोड कामगार असतील यांना एक मी आश्वासन देतो की हा कारखाना बंद होणार नाही. हा कारखाना आजपासून फक्त 8 ते 15 दिवसासाठी त्यांच्याच अध्यक्ष धर्मराज काडादे यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे कुठल्याही सक्षम प्राधिकरणाच्या कुठल्याही जे मान्यता असतात त्या न घेता बांधल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे ही कारवाई प्रशासन करत आहे. त्याच्यामध्ये हे काडादे आणि त्यांचे समर्थक आम्हाला काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी बोलून काहीतरी कोणी म्हणतंय डोंकावळे कोणी म्हणतंय काहीतरी आहे हे विकास सोलापूरचा विकास अडवणारे लोक आहेत हे असं अजिबात नाही आहे. ही बेकायदेशीर चिमणी आहे ती पाडावीच लागणार आहे आणि आजपासून त्याचं ऑपरेशन चिमणी हे सुरू झालंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चिमणी पाडल्यानंतर कारखाना बंद होणार अशी खोटी अफवा पसरवली जात आहे. चिमणी पाडली तरी गाळप सुरूच राहणार आहे. गाळप बंद पडले तरी 15 दिवसात अशी यंत्रणा उभी राहू शकते. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून लवकरात लवकर विमान सेवा सुरू करावी अन्यथा जन आंदोलन उभं राहील असंही थोबडे आणि आडके यांनी सांगितलं.